वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरु। नमस्कार मित्रांनो, उत्सवरंग यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, पौराणिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला होता। सर्व भक्त हा दिवस श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणून साजरा करतात आणि जन्माष्टमीचं व्रत करतात। मित्रांनो, आपल्या वेद आणि पुराणांमध्ये या व्रताच्या वैभवाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितलेल्या आहेत। ब्रह्मवैवर्त पुराणात असं सांगण्यात आलं आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत जी व्यक्ती करते तिला 100 जन्मांच्या पापांपासून मुक्ती मिळते। दुसरीकडे जर गर्भवती महिलांनी हे व्रत केलं तर भविष्य पुराणात असं सांगितलेलं आहे की जन्माष्टमीचं व्रत केल्याने त्या स्त्रीच्या पोटातील गर्भ व्यवस्थित राहतो आणि बाळ योग्य वेळी जन्माला येतं। तसंच जन्माष्टमी उपवासासंबंधी भविष्य पुराणात असंही सांगितलेलं आहे की जन्माष्टमीचा उपवास अकाली मृत्यू होऊ देत नाही। मित्रांनो, जी व्यक्ती हे जन्माष्टमीचं व्रत करते त्या व्यक्तीचा कधीही अकाली मृत्यू होत नाही। तसंच त्यांच्या घरात गर्भपात होत नाही आणि जन्म घेणाऱ्या गर्भाला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो। मित्रांनो, या जन्माष्टमीच्या व्रताच्या वेळी नामस्मरण करण्याचंही विशेष महत्त्व सांगितलेलं आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये मंत्र साधनेला खूप महत्त्व आहे। प्रत्येक मंत्राचं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि जर या मंत्रांचं उच्चारण आपण विशिष्ट तिथींना केलं तर त्याचा शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतो। मित्रांनो, या जन्माष्टमीच्या दिवशी केलेल्या जपाने अनंत शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतात। जन्माष्टमीची संपूर्ण रात्र जप आणि ध्यान करण्याचंही विशेष महत्त्व आहे। जर तुम्हीही जन्माष्टमी धूमधडाक्याने साजरे करत असाल तर तुम्ही रात्रभर जागून श्रीकृष्णाचं भजन अवश्य करा। मित्रांनो, असं केल्याने जन्माष्टमीच्या व्रताचं अनंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतात। जन्माष्टमीच्या रात्री 12 नंतर श्रीकृष्णाचा जन्म करावा। श्रीकृष्णांच्या मूर्तीला आपल्याला दुध केशराने अभिषेक घालायचा आहे। त्यानंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीला पिवळ्या रंगाचे नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत। पिवळी फुले, पिवळी फळे आणि मिठाईचं नैवेद्य श्रीकृष्णांना दाखवायचं आहे। श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असा लोणी साखरेचा नैवेद्य सुद्धा ठेवायचा आहे आणि त्यासोबतच धने आणि गुळाची पंजिरी देखील श्रीकृष्णांना अर्पण करायची आहे। मित्रांनो, धने आणि गुळाच्या पंजिरीचं नैवेद्य श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे। यावेळी नैवेद्य अर्पण करताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की या नैवेद्यावर तुळशीपत्र अवश्य ठेवायचं आहे आणि श्रीकृष्णांच्या पूजेत देखील तुळशीपत्रांचा वापर करायचा आहे। पूजेमध्ये श्रीकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करायचे आहे आणि जोपर्यंत तुम्ही नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवत नाही तोपर्यंत श्रीकृष्ण हा नैवेद्य स्वीकार करत नाही। त्यामुळे नैवेद्य दाखवताना न विसरता त्या नैवेद्यावरती तुळशीपत्र अवश्य ठेवा। त्यानंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीला पाळण्यामध्ये ठेवून झुलवायचं आहे आणि हे सर्व झाल्यानंतर मित्रांनो एक मंत्र जप आपल्याला करायचा आहे ज्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत। तुमच्या अनंत जन्मांचं पाप यामुळे नष्ट होणार आहे। भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे। तर मित्रांनो, हा मंत्र कोणता आहे ते आपण पाहूया। या मंत्राचा 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा सुद्धा तुम्ही जप करू शकता। जर हे शक्य नसेल तर कमीत कमी 11 वेळा तरी तुम्हाला या मंत्राचं उच्चारण करायचं आहे। मंत्र आहे, ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनय कृष्ण त्वामहं शरणं गतः। मंत्र पुन्हा एकदा ऐका, ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनय कृष्ण त्वामहं शरणं गतः। मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही हा मंत्र देत आहोत, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। या मंत्राचं कमीत कमी 11 वेळा तरी आपल्याला उच्चारण करायचं आहे। जन्माष्टमीच्या रात्री मंत्र उच्चारणाचं खूप विशेष महत्त्व आहे। या दिवशी आपण जे काही मंत्र जप करतो, साधना करतो, उपाय करतो त्याचं अनंत पटींनी फळ आपल्याला मिळतं। मित्रांनो, ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे अशा व्यक्तींनी सुद्धा या दिवशी म्हणजेच जन्माष्टमीच्या रात्री
श्रीकृष्णांच्या बालस्वरूपाची पूजा करून या मंत्राचं उच्चारण करायचं आहे. यामुळे तुम्हाला निश्चित संतान प्राप्ती होऊ शकते. मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण अवश्य लिहा. धन्यवाद.